एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत. विशाल, जोरदार शक्ती प्रदर्शन इम्तियाज जलील करताना दिसत आहेत. त्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उद्धव साहेबांशी कधीही बेमानी करणार नाही. बांधवांनो, सुवर्ण आपण बघू शकतोय, शहरातील जुन्या भागात इम्तियाज जलील यांची ही रॅली जाते आहे. मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे. एक मोठं शक्ती प्रदर्शन इम्तियाज जलील करत आहेत. खरं तर या पक्षाचे 9 ते 10 नगरसेवक इम्तियाज जलीलवर नाराज आहेत, ते फुटले अशा पद्धतीची चर्चा आहे. ते नगरसेवक या रॅलीतही नाही, इतकंच नाही तर त्यांचे शहराचे अध्यक्ष आणि विधानसभेत सातत्यानं 2 नंबर असले उमेदवार गफ्फार कादरी हे सुद्धा नाराज आहे. ते सुद्धा रॅलीत सहभागी नाही अशी माहिती आहे. मात्र असं असतानाही इम्तियाज जलील यांनी एक मोठी गर्दी केलेली आहे जुन्या शहरात. ते शहरातून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहे आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन करत आहे. फक्त मुस्लिम नाही तर दलित बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं त्यांच्या रॅलीमध्ये आपण बघू शकतोय. इम्तियाज जलील यांच्या पक्षाचे झेंडे आहेत, इतकंच नाही तर निळे झेंडे सुद्धा या दिसत आहेत. म्हणजे जे समीकरण सांगण्यात येत होतं दलितांचं आणि मुस्लिमांचं, ते माझ्या सोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील या रॅलीतून करत आहे आणि एक मोठी गर्दी या माध्यमातून इम्तियाज जलील दाखवत आहेत. एक मोठं शक्ती प्रदर्शन निश्चितपणे आपण म्हणू शकतो संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आज करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. ठीक ठीक. एकंदरीत जे समीकरण आता तिथे दिसते ते मतांमध्ये बदलणार का हे आपल्याला 4 जूनला कळेल. धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी.